सांगली मिरजानी कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी सुनील पवार रुजू प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यात समन्वय साधत काम करण्याची दिली ग्वाही। सांगली मिरजानी कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी शुक्रवारी सुनील पवार हे रुजू झालेत। सुनील पवार हे कल्याण डोंबिवली मनपाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते। गुरुवारी त्यांच्या बदलीचा आदेश येताच आज शुक्रवारी दुपारी त्यांनी आयुक्त कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला। यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, गटनेते विनायक सिंहासने, स्थायी समिती सभापती निरंजन औटी, संजय बजाज, सुरेश औटी यांनी पदाधिकारी यांच्या वतीने, तर उपायुक्त राहुल रोकडे यांनी प्रशासनाकडून नूतन आयुक्त सुनील पवार यांचे स्वागत केले। याचबरोबर महापालिकेचे नगरसेवक, अधिकारी, पदाधिकारी यांनीही आयुक्त पवार यांचे स्वागत केले। यावेळी बोलताना प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यात समन्वय साधत काम करण्याची ग्वाही नूतन आयुक्त सुनील पवार यांनी देत जनतेने महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहनही केले। सर्वांचे मी स्वागत करतो आणि आभारी मानतो, पण सर्वांनी माझे टीम स्वागत केले बरोबर वाटलं। हे पहिलीच बाईक पत्रकार परिषद असं जर आपण घेतोय, त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या देशाचा हा स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होते, त्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो, आझादी का अमृत महोत्सव, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव। हे साजरा करण्यामागचा उद्देश हाच आहे की देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याच्या लोकांनी आपलं प्राणावती दिली, त्यांचं जे स्वातंत्र्य प्रेम आहे, त्यांची देशाबद्दलची जी जागवली भक्ती आहे, ती सर्वांच्या मनात राहावी, हृदयात राहावी। कारण आता 75 वर्ष झाली, आपल्या पाठीमागून ज्या पिढ्या येत आहेत त्या पिढ्यांना पण या स्वातंत्र्यासाठी आपल्या लोकांनी आपल्या पूर्वजांनी जे काही कष्ट केले त्याचं महत्त्व समजावं, त्याच उद्देशानं आपण हा आझादी का अमृत महोत्सव साजरा करतो आणि देशाभिमानाची जाणीव प्रत्येक नागरिकांच्यात झाली पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।